नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। भीमेच्या पात्रात पडलेला दुधाचा टँकर अद्यापही गायब, जीवितहानी झाल्याची शक्यता। भीमा नदीला पुन्हा एकदा महापूर, आंबे चिंचोली बंधाऱ्याची दारी टाकल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। पंढरीवर पुन्हा पूर संकट, वीज पडून अरळीत म्हैस दगावली। विजेच्या धक्क्याने पोलीस पाटील ठार। आणि भीमा कारखाना हा शेतकरी कामगारांचा राजवाडा आहे, त्या धक्का पोहोचल्यास जनहित संघटना गपसणार नाही, प्रभाकर देशमुख यांचा इशारा। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने चंद्रभागा नदीच्या पात्रात पुलावरून खाली पडलेला दुधाचा टँकर वाहन चालकासह अद्यापही गायब आहे। या प्रकरणात वाहन चालकासह इतर प्रवाशांचीही जीवित हानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। ही घटना गुरुवारी सकाळी 7:30 सुमारास घडली असून नदी पात्रातील पाण्यात वाढ होत असल्याने शोध कार्यात अडचणी येत आहेत। गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30 सुमारास कुर्डवाडीवरून दुधाने भरलेला टँकर पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीवरील अहिल्या पुलावर आला असता वाहन चालकाचा ताबा सुटल्याने पुलावरून नदी पात्रात कोसळला। याबाबत समजलेल्या माहितीनुसार हा टँकर तिरुमला डेअरीचे दूध संकलन करण्याकामी कार्यरत होता। एका दुधाचा टँकर कुर्डवाडीकडून पंढरपूरकडे येत होता। नदी पात्रात कोसळलेल्या या टँकरमध्ये एक वाहन चालक असल्याची माहिती तिरुमला कंपनीने दिली असली तरी घटना घडली यावेळी नदी पात्रात टँकरसह 3 लोकांना बुडताना पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगत आहेत। यामुळे या घटनेत जीवित हानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। गुरुवारी दिवसभर क्रेनच्या सहाय्याने हा टँकर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु गुरुवारी रात्री उशिरापर्यंत यश आले नाही। दरम्यान चंद्रभागा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढत असल्याने या टँकरचा पत्ता लागणे अवघड होत आहे, यामुळे शोध पथकाचे काम वरचेवर जिकरीचे बनत आहे। उजनी धरणातून 1 लाख क्युसेस व निरात नदीतून 1,25,000 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे, त्यामुळे एकूण 2,25,000 क्युसेस पाणी भीमा नदीत आल्याने भीमा नदी काठावरील शेतकऱ्यांना पुन्हा पुराचा फटका बसला आहे। पुणे जिल्हा व उजनी धरणावर पाऊस पडल्यामुळे ते पाणी भीमा नदीत सोडले आहे। अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने नदी काठावरील शेतकऱ्यांचे मोटार पाईप केबल मोटर बोर्ड पाण्यात गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे। पहिल्या पुरानंतर कसे तरी सावरत शेती करत असताना पुन्हा पुराचा तडाखा बसल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे। पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा दरम्यान पूर ओसरल्यानंतर आंबे चिंचोली उचेटान बंधाऱ्याची 5 दारे टाकण्यात आली होती, त्यामुळे गेली 20 दिवस बंधाऱ्यातील वरील भागात पाणी 2 ते 3 मीटर ज्यादा पाणी साचले होते। आता आणखीन विसर्ग वाढवण्यात आल्याने या ठिकाणी 2 ते 3 मीटरने पाणी पातळी वाढणार आहे। याचा फटका नदी काठावरील आंबे चिंचोली उचेटान सरकोली शंकरगाव पुळोज विटे आदी गावांना बसणार आहे। पहिल्या पुरात अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली होती, यामध्ये ऊस कांदा केळी घेवडा मका आदींचे नुकसान झाले होते। पूर ओसरल्यानंतर शेतकरी यांनी रानाची मेहनत करून ऊसाची कांद्याची दुबार लागवड केली आहे, आता तेही पाणीखाली जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये बंधाऱ्याची दारी टाकणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे। गेल्या पुरामुळे नुकसानीचे पंचनामेही झाले होते, त्याची भरपाई शासनाकडून मिळण्या अगोदरच हा पूर आल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे। उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीमध्ये सोडलेल्या पाणी साठ्यामुळे पंढरपूर तालुक्यातील पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे। भीमेच्या पात्रात 1,16,000 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे, यामुळे पंढरपूर तालुक्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची परिस्थिती दिसत आहे। पुणे जिल्ह्यातील धरण परिसरात गेले 2 दिवस मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली, यामुळे धरणातील पाण्यासाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली। गेल्या 2 महिन्यापासून ही धरणे जवळजवळ भरली असल्याने या धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे। वीर धरणातून 16,000 तर उजनी धरणातून 1,00,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे। हे पाणी गुरुवारी रात्रीपर्यंत पंढरपूर तालुक्यात पोहोचणार आहे, यामुळे जिल्हा प्रशासनाने पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। गेल्या महिन्यात पंढरपूर तालुक्यात पुराचा जोरदार फटका बसला होता। या घटनेस 1 महिन्याचा कालावधी उलटताच पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याने पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। मंगळवार तालुक्यातील अरळी येथे वीज पडून म्हैस दगावल्याची घटना घडली आहे।
दिनांक 24 सप्टेंबर रोजी रात्री मंगळवेढा तालुक्यातील बऱ्याच गावात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. यामध्ये तालुक्यातील अरळी येथील शेतकरी हनुमंत बिराप्पा एडगे यांच्या घरासमोर बांधलेल्या म्हशीवर वीज पडून म्हैस दगावल्याने ऐन दुष्काळात संबंधित शेतकऱ्याला 40 ते 50 हजाराचा फटका बसला आहे. सदर घटना शेतकऱ्याने अरळी गावच्या तलाठी नळे यांना सांगितली असता त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी दिल्याचे हनुमंत एडगे यांनी सांगितले. खेड भाळवणी तालुका पंढरपूर येथील पोलीस पाटील समाधान साळुंके पाटील वय 24 यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना भिवघाटी तालुका आटपाडी येथे बुधवारी घडली. खेड भाळवणी गावचे पोलीस पाटील जरी असले तरी परिस्थिती साधारण असल्याने समाधान साळुंके पाटील हे वीज वितरणाची कामे करीत होते. सध्या आटपाडी तालुक्यात विद्युत विभागाची कामे सुरू आहेत. 8 महिन्यापूर्वी त्यांची पोलीस पाटील म्हणून नियुक्त झाली होती. भीमा सहकारी साखर कारखाना विद्यमान संचालक तसेच महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी विविध मागण्यांसाठी भीमा कारखाना स्थळावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांना सुबुद्धी देऊन आंदोलनकर्ते यांना भेट द्यावी यासाठी कारखान्याच्या गेट समोर आज भजन कीर्तन करून विठ्ठला साखळे घातले व कामगार ऊस उत्पादक शेतकरी तसेच जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलनास बसले असून आजचा 3रा दिवस आहे व जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांची देयक मिळालेच पाहिजेत तसेच 2017 गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 150 रुपये मिळालेच पाहिजे तसेच 2018-19 लागत असलेल्या ऊसाच्या FRP मिळाली पाहिजे. यावेळी बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले की हा कारखाना शेतकऱ्यांचा राजवाडा आहे, तो उद्ध्वस्त होता कामा नये. कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांना मी राजकारणात सहकार्य केले व ते यापुढेही राहील, मात्र न्यायासाठी हे आंदोलन सुरू केले आहे. मागील 150 रुपये या सालची FRP असे 17 कोटी व कामगारांचे पगार मिळून 16.5 कोटी रुपये रक्कम येणे बाकी आहे. कामगारांचा 15 महिन्याचा पगार झालेला नाही. निवृत्त कर्मचाऱ्यांचे देय रत्न दिल्या गेल्या नाहीत, त्यामुळे अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत. शेतकरी व कर्मचाऱ्यांची मुले हुशार असून देखील उच्च शिक्षण घेता येत नाही असेही देशमुख यावेळी म्हणाले. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. भीमेच्या पात्रात पडलेला दुधाचा टँकर अद्यापही गायब, जीवितहानी झाल्याची शक्यता. भीमा नदीला पुन्हा एकदा महापूर, आंबे चिंचोली बंधाऱ्याची दारी टाकल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. पंढरीवर पुन्हा पूर संकट, वीज पडून अरळीत म्हैस दगावली. विजेच्या धक्क्याने पोलीस पाटील ठार, 8 विमा कारखाना हा शेतकरी कामगारांचा राजवाडा आहे, त्या धक्का पोहोचल्यास जनहित संघटना गपसणार नाही, प्रभाकर देशमुख यांचा इशारा. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.